पंढरपूर तालुक्यात रस्ता नसताना सुद्धा स्वतःच्या अधिकाराचा वापर करत प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील नारायण चिंचोली येथील दत्तात्रय चव्हाण या शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता काढण्याचा अजब प्रकार घडल्याचं दिसून आलंय. तालुक्यातील नारायण चिंचोली ते रोपळे या रस्त्यालगत असणाऱ्या मुरलीधर भानुदास चव्हाण या शेतकऱ्याच्या गट नंबर 25-1 या शेतजमिनीलगत हा रस्ता असून आजूबाजूच्या कोणत्याही शेतकऱ्याला अडचण नसताना सुद्धा तसेच या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची सूचना व नोटीस न देता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचा तब्बल 30 ते 35 पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा फौज फाटा घेऊन भर पावसात 2 JCB सहाय्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वापरात नसलेला व पंढरपूर भूमी अभिलेख उप अधीक्षक यांच्या नकाशात नसणारा रस्ता वापरण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करत हा रस्ता केल्याचं शेतकरी चव्हाण यांच्या कुटुंबातील महिलांनी ही दादागिरी कशासाठी सुरू आहे. पोलीस प्रशासन व गावातील पुढाऱ्यांमुळे आमच्या जीवितास धोका असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. पीपीआर न्यूजशी बोलताना महिला. पीपीआर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण आता पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली या गावी आहोत, ज्या ठिकाणी आम्ही गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी बातमी केली होती. दत्ता चव्हाण म्हणून नारायण चिंचोली येथील शेतकरी आहेत, त्यांच्या शेतामध्ये रस्ता नसतानासुद्धा या ठिकाणी प्रशासन बळजबरीने रस्ता करत आहे अशी बातमी आपण लावलेली होती. ॲक्च्युली ऑलरेडी रस्ता नारायण चिंचोली ते रोपळे हा रस्ता त्यांच्या शेताच्या लगतनं जात असताना त्याच रस्त्याच्या रस्त्याला त्यांची जमीन आहे आणि त्या ठिकाणी अगदी पावसाचं वातावरण, भयंकर पाऊस सुरू असतानासुद्धा कोणतंही नोटीस किंवा काही नसताना या ठिकाणी पोलीस प्रशासन बंदोबस्त पूर्ण पंढरपूर तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याचे PI मिलिंद पाटील साहेब तसेच API सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासन PWDचे अधिकारी या सर्वांनी या ठिकाणी येऊन 2 JCBच्या सहाय्याने आपण पाहू शकताय पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामधूनसुद्धा चिखलामध्ये हा रस्ता तयार करण्याचं काम सुरू आहे. खरं तर या रस्त्याची आवश्यकता नसतानासुद्धा हा रस्ता कोणाच्या दबावाला बळी पडून काढला जातो आहे हा सर्वसामान्यांमधून प्रश्न उपस्थित केला जातो आहे. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक रस्त्याची प्रकरणे कोर्टाने आदेश देऊनसुद्धा प्रलंबित असतानासुद्धा उभ्या उसाच्या पिकामधून हा रस्ता काढण्याचं काय कारण असा सर्वसामान्य जनतेमधून प्रश्न विचारला जात आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची चौकशी करून मगच हा रस्त्याला बंदोबस्त देणे गरजेचे होते असे येथील नागरिक बोलत आहेत. याविषयी आपण आता PWDच्या अधिकाऱ्यांशी व पोलीस प्रशासनाशी माहिती विचारणार आहोत की हा रस्ता कोणत्या आदेशानुसार काढण्यात आलेला आहे, या रस्त्याला कोणाचा आदेश मिळाला. वर PWDचे लवटे साहेब आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की हा रस्ता नकाशामध्ये आहे का आणि तो होता तर मग एवढे दिवस बंद का होता. सर नमस्कार, PPR न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज हा पोलीस बंदोबस्त दिलेला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये हा रस्ता काढण्याचं काम सुरू आहे. पाऊस सुरू आहे, तालुक्यामध्ये अनेक रस्ते प्रलंबित आहेत, अनेक रस्ते जे नकाशामध्ये रेकॉर्डवर असणारे रस्ते प्रलंबित आहेत, परंतु हा रस्ता गेल्या आठवड्यामध्ये आम्ही या रस्त्याची बातमी केली होती. या ठिकाणी कोणताही रस्ता नव्हता, या ठिकाणी उभं पीक होतं, त्या पिकामधून हा रस्ता काढण्याचं काम सुरू आहे. तर कोणत्या आदेशानुसार हे काम सुरू आहे? पूर्वी रस्ता ह्या मोडलेला होता, ते तक्रारी होत्या. आमच्या आमच्या आदेशानुसार कार्यकाळ जिल्हा परिषद सोलापूर त्यांच्या आदेशानं आम्ही काम करतो. जे चव्हाण शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय नोटीस वगैरे दिलंय का? नाही, ते विषय येत नाही ना, त्यांनी काम मोडलेला रस्ता होता ना. आता त्यांच्याकडे जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये हा रस्ता ऑलरेडी नाही आणि तुमच्याकडे जो आहे तो कोणता नकाशा आहे? कलेक्टर अप्रूव्ड आहे, कलेक्टर अप्रूव्ड. तर अशा प्रकारे तालुक्यामध्ये अनेक रस्ते प्रलंबित आहेत, त्या रस्त्यांबाबत काय ॲक्शन तुमच्या असणार? ते तर जसं फंड्स मिळते तसं होईल, तसं त्याची पण करून घेणार आम्ही. हा रस्ता आपल्या स्वखर्चातून आहे की
नाही आम्ही ह्याच्याकडून घेणार झेडपीकडून मग मागून येणार नाही ते. आता हे मशीन वगैरे चालू आहेत त्याचं बिल कोण पेड करणार आहे? जिल्हा परिषद त्यांच्याकडून घेणार आम्ही मागून निधी. पोलीस प्रशासन किती बंदोबस्त आहे साधारण? जवळ 35 आसपास आहे. 35. त्यानंतर तुमच्या डिपार्टमेंटचे किती अधिकारी आहेत? किती जातात? 7-8 आहेत. या ठिकाणी या शेतकऱ्यांनी, दत्ता चव्हाण या शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये किंवा आपल्याकडे सुद्धा लेखी तक्रारी दाखल केलेल्या आहेत की या ठिकाणी रस्ता नाही, तर त्यांचं म्हणणं तुम्ही जाणून घेतलं का? घेतलं, पण त्यांनी ते रस्त्यापूर्वी होता ना आमचा अस्तित्वातला, त्यांनी मोडले असल्यामुळे आपलं करावं लागलं. परंतु हा रस्ता आमच्याकडे, आता आम्ही ज्यावेळेस बातमी केली होती गेल्या 8-10 दिवसापूर्वी, त्यावेळेस या ठिकाणी उभं पीक होतं. आपण ही पाहू शकताय की या ठिकाणी मोडूही केलेलं पीक आहे. ऊस उभा दिसतोय. नाही, अगोदर तर रस्ता मोडला, त्यांनी पणजी लावून टाकलेला इथे, अगोदर रस्ता होता इथं. निश्चितपणे हा रस्ता रेकॉर्डवरचा रस्ता आहे असं तुमचं आहे. जे जिल्हा आपलं कुठलं आहे त्याचं जिल्हा परिषद बांधकाम विभाग आहे, त्यांच्याकडून आपल्याला शुक्रवारीच त्यांनी मागणी केली होती, त्याप्रमाणे आपण शनिवारी एस पी ऑफिसला आपल्याला जे प्रोसिजर रस्त्याच्या प्रोसिजरप्रमाणे आपण त्यांना पाठवून त्याची परमिशन घेऊन आपण त्यांना तो सर्व बंदोबस्त दिलेला आहे. किती बंदोबस्त होता? अधिकारी किती होते? आपला पहिला त्यांचा होता एक एपी आहे, म्हणजे एक अधिकारी आणि 4 कर्मचारी असा होता आपल्याला. त्याप्रमाणे आपण इथं बंदोबस्त लावला होता. तसंच जे समोरची जी पार्टी आहे त्यांनी रस्ता रोको पण ठेवला होता. रस्ता रोकोसाठी आपला जो हॉटेल, आपलं साईराज हॉटेल, तिथे आपला सगळा बंदोबस्त रस्ता, म्हणजे रस्ता रोकोसाठी रस्ता होता. आणि इथे जो बंदोबस्त होता तो इथला बंदोबस्त आला होता. परंतु काही ज्या स्त्रिया आहेत, या ज्या चव्हाणांच्या ज्या घरची आहे, काही काम करणार किंवा त्यांचं म्हणणं पडलं की करू नका वगैरे वगैरे, पण इंजिनियर साहेबांच्या सांगितलं इथे काय अनर्थ घडू नये, कायदेशीरचा प्रश्न भेटू नये म्हणून आम्ही तो सगळा जो बंदोबस्त आहे तो सगळा इथे घेऊन आलो. किती स्टाफ होतं सर? आमचं एक 5 अधिकारी आणि 33 लोक आमचे होते सर. 5 अधिकारी आणि 33 लोक. तालुक्यामध्ये असे अनेक ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी बंदोबस्ताची मागणी केली जाते, त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिल्याचं आम्ही कधी पाहिलं नाही. आता बंदोबस्त तिथं होताच ना आमचा ऑलरेडी, तिथे रस्ता रोको, त्यांची रस्ता रोकोची जी लोक आहेत त्यांची, जे ते रस्त्यावर थांबलेलेच आहेत, ते इथलं काम झालं नाही ते रस्ता रोको करणार होता त्यांचं, त्यासाठी आम्ही हा अगोदरच बंदोबस्त काल आम्ही प्लॅनच केला होता रस्त्यावर. चव्हाण या शेतकऱ्यांचं काय म्हणणं जाणून घेतलं का या संदर्भात? आम्ही त्यांची मिटिंग घेतली, आम्ही सगळ्यांची मिटिंग. त्यांचं काय म्हणणं आलं याच्यामध्ये? त्यांचं म्हणतात की जो काही रस्ता आहे किंवा जो काही नकाशा आहे त्या नकाशाप्रमाणे आणि जे काय जिल्हा बांधकाम जे झेडपीचं जे खातं आहे त्याच्याप्रमाणे सांगतील ते करू आम्ही आपली. आणि आम्ही यांच्या बैठका पण घेतल्या दोन्ही शेतकऱ्यांच्या वरिष्ठांच्याकडे, आमच्याकडे, यांना सगळं समजावून सांगितलं जेवढं प्रेमानं करता येईल तेवढं करून द्या. परंतु काही समोरचे काही ते कोर्टात वगैरे गेलेत, काहींचं अजून जे आहे ते प्रोसिजर चालू आहे. आणि काल बांधकाम खात्याने आपण बंदोबस्त मागल्यावर पण बंदोबस्त दिला. चव्हाण यांचं म्हणणं असं आहे की हा रस्ता हयात नव्हताच, परंतु गावातील काही पुढाऱ्यांच्या मनमानीमुळे किंवा दबावपोटी हा रस्ता काढण्याचा प्रकार चालू आहे. त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. जो वरो जो आमचा जो अभ्यास आहे त्याप्रमाणे आम्ही इंजिनियर साहेबांना विचारूनच त्याच्याप्रमाणे पुढची काम. भविष्यामध्ये हा रस्ता, म्हणजे आता पुढं जर समजा काय प्रॉब्लेम आला तर परत आणखी बंदोबस्त असाच मिळणार? त्यांनी मागणी केली तर आम्ही बंदोबस्त देणार.